निष्क्रिय व्यक्तीला जनतेनं घरी पाठवलं अशी प्रतिक्रिया माढा मतदारसंघातील नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केली. माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव करत तुतारी फुंकली. विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी जनतेनं निष्क्रिय व्यक्तीला घरी पाठवलं असं सांगत नितीन गडकरी यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तीचं नाव भाजपच्या पहिल्या यादीत नव्हतं आणि माढ्यातून निष्क्रिय माणसाचं नाव होतं अशा निष्क्रिय नेत्याला जनतेनं मतदानातून उत्तर दिलं असंही धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले. इंडियन नॅशनल काँग्रेस पांच लाख 71,033 वोट निष्क्रिय व्यक्ती आहे त्या लोकांना. बबलू सिद्धाराम गायकवाड आणि दुःख सगळं ESP एका गोष्टीचं 4,730 वोट. गडकरी साहेबांसारख्या माणसाला भारतीय जनता पार्टी 4,99,408 वोट. हायवेचं जाळं प्रोफेसर डॉक्टर अर्जुन गेना ओहाड यांचं डिपार्टमेंट सोडून सुद्धा इतर 2,405 वोट. खासदार येऊ द्या. कुमार चंद्रकांत लोंढे हे जे प्रश्न मार्गी लावायचं 618 वोट असलेल्या नेत्याचं नाव चंद्रकांत ठोकडे आणि PPI जनतेला नकोशी असलेले अतिश मोहन बनसोडे अपक्ष उमेदवार लोकांना पहिले यादीत नाव जाहीर होतं त्याला सुखदेव मस्के अपक्ष उमेदवार 444 वोट मतदारसंघातील. उघडे विजय कुमार भगवान लाटणे की काय होतं हे उत्तर मताधिकाराच्या माध्यमातून.